मी लता वीरा तेली घाटकोपर पश्चिम उपासना केंद्र। माझा अनुभव असा आहे की मला नेहमी वाटायचे की मला कुणीतरी सद्गुरु असावा, सद्गुरु मिळावा। आणि माझ्या घरची परिस्थिती अशी होती की मला देवाचे नाम पण घ्यायला मिळायचे, मला आवड असूनही मला देवाचे नाव घ्यायला मिळायचे नाही। माझे मिस्टर खूप दारू प्यायचे, मला मानसिक शारीरिक त्रास खूप होता आणि मुलांना पण दारू पण मारायचे आणि बाहेर ठेवायचे आम्हाला। असं करता करता एक दिवस माझी नणंद आली माझ्याकडे, मला म्हणाली वांद्र्याला बापूंचे उपासना प्रवचन होते आणि उपासना केंद्र सर्वीकडे आहेत, तू चौकशी कर। मला फार आनंद झाला, पण काय करणार, मला कुठे जाणं यायला होत नव्हतं, मिळत नव्हतं घरातून बाहेर पडायला। मग आमच्या सोसायटीमध्येच एक बाई होती, तर तिच्याजवळ असं बोलता बोलता मी म्हणाली, तर ती म्हणाली अगं माझ्याकडे बापूंची छोटी उपासनाचं पुस्तक आहे, तर तिने मला दिलं, ते मी नेहमी घरी वाचत असायची। आणि त्याच्यानंतर परत माझे मिस्टर आम्हाला मला व माझ्या मुलांना मारून रात्रीचे एकदा दारूतून आले आणि मारून बाहेर काढलं। मग बाहेर गेली आणि जिने मला ती पुस्तकं दिली होती, बापूंची उपासना दिली होती पुस्तक, ते मी वाचायची। तिच्याकडे गेली आणि तिला म्हणाली अगं असं असं झालं, तर ती म्हणते अगं एवढ्या रात्री मुलांना घेऊन तू कुठे जाणार, थांब मागच्या दिवस तू माझ्याकडे गुरुवारी उद्या गुरुवार आहे बापू तिकडे येतील तेव्हा आपण उपासनेला जाऊया, आपण बँड्राला जाऊया। तर मी तिच्याबरोबर गेली आणि 7:30 वाजता बापू आले, मला बापूंना खूप रडायला आलं, खूप वाईट वाटलं। नंतर मी उपासना आणि बापूंचं प्रवचन ऐकलं आणि बापूंना मी मनोमन एक प्रार्थना केली, सगळं मनातलं सांगितलं आणि मी घरी आले बापूंचं दर्शन घेऊन। आणि दुसऱ्या दिवशी मी घाटकोपरला माझी आई राहत होती तिथे गेली आणि बाजूला एक रूम होता भाड्याने, मग तिथे मी राहू लागले आईच्या बाजूला। मग मी असंच माझे मुलं शाळेत जायला लागली आणि मी असंच भांड्यांची कामं करायला लागली, कपडे धुण्या भांड्याची कामं करायला लागली। तर माझ्या बाजूला एक बापू भक्त होती, ती नेहमी जायची बापूंकडे दर गुरुवारी, मग मी तिला तिच्याकडे माझी ओळख झाली। मग मी दर गुरुवारी बापूंकडे जायची, तिकडे प्रवचन वगैरे ऐकायची, मला खूप बरं वाटायचं। आणि त्याच्यानंतर उपासना केंद्र इथे घाटकोपरला पश्चिम उपासना केंद्र होती, तिथे मी जाऊ लागले, मग तिथे मला सगळ्यांची ओळख झाली, मला खूप बरं वाटलं, सगळी मला छान मिळाली। मग एक दिवशी तिथलीच वीरा होती, ती बोली आमच्याकडे चरखा चालतो, मग तिच्या घरी मी रोज चरखा चालवायला जात असे, 2 तास चरखा चालवायची, नेहमी जायची न चुकता। मग ती मला थोडे तांदूळ डाळ असे द्यायची आणि मग मी माझी मोठी मुलगी म्हणाली, दोन मुली मोठ्या म्हणाल्या, आई आता आपल्याला एवढं भागत नाही, आपलं भाड्याचं घर आहे, आपल्या एवढं भागत नाही, तर आम्ही दोघी कामाला जातो। तर मी म्हणाली हो जा आता काय करणार, आणि दोन भाऊ शिकत होते। आणि त्याच्यानंतर माझ्या मोठ्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं, तोही माझ्याबरोबर बापूंकडे यायचा दर गुरुवारी, मी न चुकता दर गुरुवारी बापूंकडे जायचे, तोही यायचा। आणि त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि तो असं कामाला लागला प्रायव्हेटमध्ये, असं करता करता। आणि मला कोणाचा सपोर्ट नव्हता, आई वडीलही माझे नव्हते, पारले होते आई वडील। त्याच्यानंतर माझा मुलगा काम करायचा, मुली काम करायचं। मग एक दिवशी माझी मुली मोठ्या झाल्या तर माझ्या मनात विचार आला की आपण मुलीचं लग्न करावं, तर मी असं सर्वांना सांगून ठेवलं होतं की माझ्या मुलीचं लग्न करायचं। आणि एक स्थळ असं आलं, स्थळ आलं आणि मग मला खूप टेन्शन आलं की मी कसं करणार, मला कोणतीच विधी येत नाही, काही येत नाही। मी बापूंना नेहमी सांगायचे बापू मी कसं करू काय करू। आणि असंच साखरपुड्याचा हॉल घेतला होता आम्ही आणि साखरपुड्याला गेलो, तिथे एक अशी व्यक्ती आली की मी तिला हे पण बोलवलं पण नव्हतं, आमंत्रण पण नाही दिलं होतं, अशी व्यक्ती आली की ती पहिल्याच लाईनीमध्ये येऊन खुर्चीवर बसली आणि त्या व्यक्तीने सर्व विधी स्वतःच्या हाताने पूर्ण केल्या। मला वाटलं माझा बापूच आलाय माझ्याजवळ। असं करता करता मग मला ती व्यक्ती जाताना म्हणाली खूप छान झालं सगळं, आणि जाताना ती व्यक्ती मला म्हणाली मी लग्नाला येईन। मग ज्या दिवशी माझ्या मुलीचं लग्न होतं त्या दिवशी आम्ही सकाळी नवरीला घेऊन गेलो, पण आम्ही जायच्या आधी ती व्यक्ती तिथे होती, हजरच होती आम्ही सगळी जायच्या आधी। मग तेव्हाही तसंच झालं, सर्व माझे विधी सर्व छान पार पडले आणि माझ्या मुलीचं लग्न असं छान झालं। आणि मला माझ्या मनोमनी तेच म्हणत होती माझा बापू मला मदत करतोय, माझा बापू मला सगळं हे करून घेतोय, करतोय बघा असं मला वाटायचं। आणि संध्याकाळी माझ्या मुलीचं सगळं छान झालं, ती गेली सासरी आणि ती व्यक्ती तिथून निघून गेली। आणि नंतर माझी मुलगीचं पण छान झालं आणि माझ्या मुलाला पण बँकेत जॉब लागला, खूप चांगलं चाललेलं आहे। मुलाचं लग्न झालं, मुलीचंही लग्न झालं, मुलीला मुलगी आहे, मुलाला मुलगा आहे। आणि बापू राया तुमची अशीच इच्छा आमच्यावर असू दे,
हीच माझी प्रार्थना आहे. हरिओम, शिवराम अंबद.